तालुक्यातील मौजे मांडवा येथील तीर्थक्षेत्र श्री काळभैरव देवस्थानचा पारंपरिक यात्रा उत्सव यावर्षी कोविड-19 मुळे अत्यंत साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय मांडवा ग्रामस्थांनी घेतला आहे। यात्रेनिमित्ताने होणारे धार्मिक कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत, तसेच कुस्त्यांच्या दंगली भरविण्यात येणार नसल्याचे देखील ग्रामस्थांनी जाहीर केले आहे। दरवर्षी मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमेला परंपरागत पद्धतीने मोठ्या उत्साहाने साजरा होणारा तीर्थक्षेत्र श्री काळभैरव देवस्थानचा 3 दिवसीय यात्रा उत्सव करण्यात येतो। येथे दर्शनासाठी कर्नाटक आंध्र प्रदेश येथील मथुरा लभान समाजाचे भक्त हजारोंच्या संख्येने 3 दिवसीय मुक्कामी येत असतात। मोठ्या प्रमाणात खेळण्याची दुकाने तसेच विविध कार्यक्रम, महापूजा व पालखी मिरवणूक काढण्यात येत असते, तसेच कुस्त्यांच्या दंगली भरवण्यात येतात। यावर्षी कोविड-19 मुळे भयंकर परिस्थिती निर्माण झाली आहे। महाराष्ट्र शासनाकडून नागरिकांना आरोग्यविषयक सूचना व जमाबंदी आदेश देण्यात आले आहेत। माननीय जिल्हाधिकारी साहेब बीड व पोलीस प्रशासन, आरोग्य विभाग यांनी दिलेल्या सूचनेचे पालन करून श्री काळभैरव मंदिर परिसरात निर्जंतुकीकरण करण्यात आले आहे। तसेच भक्तांनी दर्शन घेतेवेळी तोंडाला मास्क बांधणे बंधनकारक असणार आहे। हाताला सॅनिटायझर वापरण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत। दर्शनासाठी गर्दी होणार नाही व सुरक्षित शारीरिक अंतर ठेवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे। शासनाच्या सर्व नियमांच्या अधीन राहून यात्रा उत्सव साधेपणाने विधिवत पूजा करून करण्यात येईल व पालखी मिरवणूक 5 मानकरी यांच्या उपस्थितीत संपन्न होईल। यात्रा उत्सवानिमित्ताने होणारे विविध धार्मिक कार्यक्रम रद्द केले आहेत, तसेच कुस्त्यांच्या दंगली रद्द करण्याचा निर्णय मांडवा ग्रामस्थांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे जाहीर केला आहे। CNI महाराष्ट्रासाठी महादेव गीते, परळी।